नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला महाराष्ट्र राज्याचं असणारं स्थान, विस्तार या दोन घटकांच्याविषयी माहिती बघितलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं स्थान कोणतं, अक्षवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान, त्याचबरोबर महाराष्ट्राची उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असणारी लांबी आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, त्याचबरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो ते, आणि सगळ्यात छोटं राज्य, सगळ्यात मोठं राज्य या काही प्रमुख घटकांच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या ज्या सीमा आहेत त्या सीमांच्याविषयी माहिती बघणार आहोत. आपण या लेक्चरला महाराष्ट्राच्या सीमारेषा कोणकोणत्या राज्यांनी तयार झालेल्या आहेत, याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो, या सर्व घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाठीमागच्या लेक्चरला आपण या महाराष्ट्राविषयी माहिती बघितलेली होती की महाराष्ट्राची जी स्थापना आहे ती स्थापना सर्वप्रथम द्विभाषिक राज्यामध्ये झालेली होती, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र, गुजराती आणि मराठी भाषा बोलणाऱ्या द्विभाषिक लोकांचा एक समूह म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्राकडे बघितलं जात होतं, म्हणून मुंबई राज्य होतं. त्यानंतर 1 मे 1960 रोजी अनेक लोकांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्राची, म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं एक वेगळा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली किंवा महाराष्ट्र राज्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमारेषा ठरल्या गेल्या त्या सीमारेषा कशा प्रकारच्या आहेत, कोणकोणत्या घटकांनी त्याची निर्मिती झालेली आहे, या सर्व घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता महाराष्ट्र हे राज्य जर आपण बघितलं तरी महाराष्ट्र राज्य आपल्या भारताच्या नकाशात जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते महाराष्ट्राचं स्थान भारताच्या नकाशामध्ये पश्चिमेला, त्याचबरोबर मध्य भागामध्ये आहे. आपला महाराष्ट्र हा उत्तरेलाही नाही आणि दक्षिणेलाही नाही, तो मध्य भागामध्ये आहे आणि पश्चिमेला आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचं भारतीय उपखंडाच्या दृष्टिकोनातून स्थान हे पश्चिम मध्य दिशेला आहे. महाराष्ट्राची जर प्राकृतिक जमीन बघितली तर ही प्राकृतिक जमीन एकसारखी आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला आपण पठार असं म्हणतो, त्यालाच महाराष्ट्र देश असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या ज्या प्राकृतिक रचनेमध्ये जसं आपण आपल्या भारताची प्राकृतिक रचना बघतो, हिमालय आहे, मैदान आहे, पठारी प्रदेश आहे, बेटे आहेत, तसंच आपल्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ही एकसारखी आहे, होमोजिनियस प्रकारची आहे. खूप मोठ्या प्रकार क्षेत्र आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणाचं जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राला आपण पठारी प्रदेश किंवा त्याला महाराष्ट्र देश असं म्हणतो. त्याच पठारी प्रदेशाला डेक्कन किंवा दख्खन असंही म्हटलं जातं. या पठारांना दख्खन असं संबोधलं जातं. दख्खन पठाराचा प्रदेश हा विविध नद्यांनी व्यापलेला आहे. आता आपण दख्खन पठारावरती राहतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल पण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, काही हंगामी वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांच्यामुळे हा जो दख्खनचा पठार आहे तो दख्खनचा पठारी प्रदेश आहे, तो अत्यंत सुजलाम सुफलाम, त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेला आहे. अशा अनेक नद्या या पठारी प्रदेशावरती वाहतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला समांतर अशा प्रकारची सह्याद्रीची पर्वतरांग आहे, किंवा त्या सह्याद्री पर्वतरांगेला आपण पश्चिम घाट असं म्हणतो. आता आपण जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर हा महाराष्ट्र या बाजूला असणारा अरेबियन सी, त्यालाच आपण अरबी समुद्र असं म्हणतो, आणि या बाजूला इकडे असणारा ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. सह्याद्रीची पर्वतरांग ही दक्षिणेला केरळ कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे. आता ही जी समुद्र तटाला किंवा समुद्राला समांतर असणारी जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे त्यालाच आपण पश्चिम घाट किंवा त्याला सह्याद्री पर्वतरांग असंही आपण त्याला म्हणतो, ज्याची उंची जवळपास सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून 2134 मीटर एवढी उंच आहे, मीटर एवढी उंच आहे. तर अंदाजे फूटमध्ये आपण सांगायचं म्हटलं तर 7000 फूट एवढा हा सह्याद्रीची पर्वतरांग समुद्रसपाटीपासून उंचावरती आहे. या पर्वतरांगांच्यामधून गोदावरी, नर्मदा, कृष्णेसह इतर अनेक बारमाही नद्या वाहतात. अरबी समुद्र व सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्यामध्ये असलेल्या भागाला आपण कोकण असं म्हणतो. आता आपण महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना बघणार आहोत. त्या प्राकृतिक रचनेमध्ये ती बघत असणार आपण विविध प्राकृतिक घटकांचा आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. परंतु या ठिकाणी बघत असताना आपल्याला थोडक्यात तोंडओळख करून घेत असताना महाराष्ट्राची आपण जर बघितलं तर हा जो
अरबी समुद्र आणि ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. याच्यामधला जो हा जो भाग आहे तो मधील भाग तो आपण कोकण म्हणून ओळखतो. या कोकण किनारपट्टीची जी रुंदी आहे ती जवळपास समुद्रतट ते पश्चिम घाट यांच्यामध्ये 50 ते 80 किलोमीटर एवढा आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेचा जर महाराष्ट्र राज्याचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला सातपुडा, पूर्वेला भारमगड, चिरोळी, गायखुरी या पर्वतरांगा आहेत. महाराष्ट्रातील काळी बेसॉल्ट मृदा जी आहे ती काळी बेसॉल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. आता जे दख्खनचं पठार आहे त्या दख्खनच्या पठाराची जी निर्मिती आहे ती निर्मिती बेसॉल्ट या खडकापासून झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी बेसॉल्ट या खडकापासून निर्मिती झाल्यामुळे ही मृदा कापसाच्या लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त प्रकारची आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा आपल्याला बघायच्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमा या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागून असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण दिलेले आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 ते 6 क्रमांक दिलेले आहेत. 1 ते 6 क्रमांक हे घटक राज्यांचे आहेत. तर तुम्ही हा नकाशा या ठिकाणी एक कागदावरती करून किंवा पेन्सिलचा वापर करून किंवा एका छापील नकाशाचा वापर करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1 ते 6 हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि ए हा जो दाखवलेला आहे तो घटक सॉरी 1 ते 6 हे जे आहेत हे घटक राज्यांचे आहेत आणि ए हा जो आहे तो केंद्रशासित प्रदेशाचा असलेला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं तर एपासून एला गुजरात आहे, 2 ला असणारा जो आहे तो 2 ला मध्य प्रदेश आहे, 3 ला छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक, 6 ला गोवा आणि एला असणारा हा दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. असं एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, ईशान्येला आणि पूर्वेला छत्तीसगड, आग्नेय दिशेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, गोवा या राज्यांच्या सीमा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असणारी राज्य आणि राज्यांना लागून असणारे जिल्हे, जिल्ह्यांना लागून असणारी राज्यांची सीमा अशा प्रकारची ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या जे आजूबाजूचे सर्व राज्य आहेत या राज्यांना लागून एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. हे 20 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी आपण बघणार आहोत. याच्यामध्ये सिंधुदुर्ग, त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती, जळगाव, त्याचबरोबर नंदुरबार, त्यानंतर नाशिक आणि पालघर हे जे प्रमुख जिल्हे आहेत. या प्रमुख जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या इतर राज्यांना लागून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागू नाहीत. तर महाराष्ट्राच्या मध्ये असणारे जे इतर 16 जिल्हे जे आहेत त्या 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागू नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ सातारा, पुणे, अहमदनगर असेल, त्याचबरोबर बीड असेल, असे जे काही जिल्हे आहेत अशा 16 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून नाहीत. राज्य व इतर राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या बघा. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्हे लागून आहेत, कर्नाटकला 7 जिल्हे, गुजरातला 4 जिल्हे, तेलंगणाला 4 जिल्हे, छत्तीसगडला 2, तर गोवा या राज्याला 1 जिल्हा. सर्वात कमी इतर जिल्ह्यांची सीमा असणारा एकच राज्य आहे ते म्हणजे गोवा, आणि गोव्याला सिंधुदुर्गच्या जिल्ह्याची सीमा येते. सर्वात जास्त लागून असलेला जिल्हा मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्ह्यांची सीमा आहे. सर्वात जास्त मोठी जर आपण सीमा बघितली तर ही मध्य प्रदेश या राज्याचीच असलेली आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणजे एकूण आपण जर विचार करायला गेलो तर एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा हे या महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांना लागून असलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे हे मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहेत. आता राजकीय सीमा जर आपण बघितल्या तर राजकीय सीमांच्यामध्ये गुजरात या राज्याला लागून असलेले एकूण 4 जिल्हे आहेत, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, एकूण 4 जिल्हे जे आहेत त्या गुजरात राज्याच्या सीमेला आहेत. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया असे एकूण 8 जिल्ह्यांची जी सीमा आहे ती सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. गोंदिया, गडचिरोली या 2 जिल्ह्यांना तेलंगणा या राज्याची सीमा लागून आहे. गडचिरोली या जिल्ह्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, तेलंगणा या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड यांची सीमा लागून आहे.
कर्नाटक या राज्याला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची सीमा आहे. गोवा या राज्याला फक्त एका राज्याची सीमा आहे, ते म्हणजे सिंधुदुर्ग. आता सलग दोन राज्यांच्या सीमा लागून असणारी राज्य कोणते आहेत, म्हणजे एकाच राज्याला दोन जिल्ह्यांच्या सीमा असलेली राज्य आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. आता आपण जर नंदुरबारचा विचार करायला गेलो तर नंदुरबारला दोन राज्यांच्या सीमा आहेत, गुजरात आणि मध्य प्रदेश. धुळे या जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन जिल्ह्यांची सीमा लागून आहे. गोंदियाचा विचार करायला गेलो तर गोंदियाला मध्य प्रदेश छत्तीसगडची सीमा लागून आहे. गडचिरोलीला छत्तीसगड तेलंगणाची आहे. नांदेडला तेलंगणा कर्नाटकची आहे. सिंधुदुर्गला गोवा कर्नाटकची आहे. तर पालघरला दादरा नगर हवेली आणि गुजरात या दोन राज्यांची सीमा आहे. आता या ठिकाणी परीक्षेला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या राज्याला किंवा दोन राज्यांच्या सीमा लागून असलेला जिल्हा कोणता. तर याच्यामध्ये असणारे दोन राज्यांच्या सीमा लागून असलेले हे काही प्रमुख जिल्हे आहेत. तर त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी दोन राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा आपण बघितल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा बघायच्या आहेत, म्हणजे नैसर्गिकरित्या तर महाराष्ट्र कोणत्या भागापासून कोणत्या भागापर्यंत ओळखला जात. आता महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर महाराष्ट्राच्या वायव्येला सातमाळा डोंगरा, गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतातील अक्रणी टेकड्या यांच्यापासूनचा याची सीमा तयार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्येला असणारा सातपुडा आणि त्याचबरोबर गाळणा टेकड्या, सातपुड्यातील अक्रणी टेकड्या यांच्यापासून महाराष्ट्र सुरू होतो. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेच्या गाविलगड टेकड्या, ईशान्येला दरेकास टेकड्या, पूर्वेला चिरोळी आणि भारमगड टेकड्या, दक्षिणेला हिरण्यकेशी नदी ते कोकणातील तेरेखोल नदी, दक्षिणेला हिरण्यकेशीपासून तेरेखोल नदीपर्यंतचा भाग हा महाराष्ट्रामध्ये येतो. तर पश्चिमेला असणारा अरबी समुद्राचा 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा ह्या महाराष्ट्राच्या काही प्रमुख ज्या आहेत त्या नैसर्गिक सीमा असलेल्या पाहायला मिळतात. आता परीक्षेला या ठिकाणी याच्यामध्ये महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांच्याविषयीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, किंवा महाराष्ट्राची कोणत्या दिशेला कोणत्या घटकामुळे सीमा तयार झालेली आहे याच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या आपण जसं सीमा बघितल्या तसे आपल्याला परत एकदा बघायचे आहेत राजकीय सीमा आणि सरहद्द. वायव्येला गुजरात दादरा नगर हवेली, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा. आता हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय सीमा, सरहद्द, त्याचबरोबर आजूबाजूची कोणत्या राज्याला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे सर्व तुम्हाला या नकाशामध्ये माहिती मिळू शकतो. आता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. थँक्यू.